बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे पिंपरी चिंचवड मधील स्पा सेंटरवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं पोलीस कारवाईत समोर आलंय। अनैतिक मानवी विभागाच्या पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। भंडाऱ्यात अन्नातून 70 लोकांना विषबाधा झाली। मोहाडी तालुक्यातील विहिरगाव इथं ही घटना घडली। नामकरण सोहळ्यातील अन्नातून ही विषबाधा झालेली आहे। मुंबईत भेसळयुक्त खरवस अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जप्त केला। भेसळयुक्त दुधापासून खरवस बनावट पद्धतीने बनवत असल्याची तक्रार मिळाली होती। त्यानंतर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली। राज्यात वर्षभरात तब्बल 47,749 गुन्हे अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी दाखल करण्यात आले। यात वर्षभरात 35,059 जणांना अटक करण्यात आली। अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा। अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस। संपूर्ण वर्षभरात जवळपास 144 कोटींचा दारू साठाही पोलिसांनी जप्त केला। विधान परिषदेत उत्पादन शुल्क मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पार्ले कोपर्डे हवेली इथं शिवारात शॉर्ट सर्किट लागल्यामुळे ऊसाचं शेत पेटलं। यात 25 एकरातल्या ऊसाचं नुकसान झालंय। 10 ते 12 शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचं नुकसान झालंय। बोर व्याघ्र प्रकल्पात दुसऱ्यांदा अस्वलांचे 2 दुर्मिळ ल्युसिस्टिक शावक आढळून आलेत। आमगाव चेकपोस्ट जवळ तपकिरी रंगाचे अंदाजे 1 वर्ष वयाचे अस्वलीचे पिल्लू तसंच तपकिरी रंगाचं शावक दिसलं। रस्त्यावर येऊन आईच्या पाठीमागे ते धावताना दिसले। खडकवासला धरण भागात एका रानगव्यानं धुमाकूळ घातला। या रानगव्यानं कुडजे इथल्या शेत शिवारात चरत असलेल्या बैलावर हल्ला केला। यात हा बैल जागीच ठार झालाय। गव्यानं गेल्या 5 दिवसांपासून धुमाकूळ घातला असून पिकांचीही नासधूस होतीये। पैठणच्या जायकवाडी प्रकल्पावर हिवाळ्यात येणाऱ्या पक्ष्यांचं प्रमाण कमी झालंय। मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे पक्ष्यांनी जायकवाडी जलाशयाकडे पाठ फिरवल्याचं निरीक्षण पक्षी मित्रांनी नोंदवलंय। घरटी बांधण्यासाठी झाडं नसल्यानं पक्षी इतर जलाशय शोधत असल्याचा दावा पक्षी मित्रांनी केलाय। पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत बिबट्याची दहशत पसरली आहे। पुणे नाशिक महामार्गावर अपघातात जखमी झालेला बिबटा थेट कंपनीत शिरला। कंपनीत कामगार असताना बिबट्या शिरल्यानं मोठा गोंधळ उडाला। वनविभागानं त्याला माणिकडोह इथल्या बिबट निवारा केंद्रात प्राथमिक उपचारासाठी पाठवलंय।